महाराष्ट्रामध्ये बंदी असलेल्या गुटखा आणि सुगंधी तंबाखूची विक्री करणाऱ्या दुकानावर अहमदनगर येथील स्थानिक गुन्हे शाखेनं धाड टाकली असून यावेळी 15,000 गुटखा जप्त करण्यात आला. दुकानदारास अटक करण्यात आली असून त्यास माल पुरवणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघेही फरार आहेत. अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं कोपरगाव तालुक्यातल्या सुरेगाव येथील गुटख्याची विक्री करणाऱ्या जयमातादी ट्रेडर्स या दुकानावर 12 जुलै रोजी दुपारी 4 वाजता छापा टाकला. यावेळी महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंध असलेल्या गुटखा आणि सुगंधी तंबाखू जप्त करण्यात आली आहे. 14,700 रुपयांचा मुद्देमाल दुकानचे मालक अर्जुन महेंद्रकुमार सोनी वय वर्ष 25 राहणार सुरेगाव याच्या ताब्यातून हस्तगत करण्यात आला. त्याला अटक करण्यात आली असून सोनी याला गुटख्याचा पुरवठा करणाऱ्या वसीम चोपदार राहणार कोपरगाव आणि नितीन बोथरा राहणार विंचूर जिल्हा नाशिक हे दोघे फरार आहेत. त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. या प्रकरणी 3 जणांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल विशाल अण्णासाहेब तनपुरे यांच्या फिर्यादीवरून BNS 2023 कलम 123 223 274 3 आणि 5 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक फौजदार GS वांडेकर करतायत. यातील आरोपी अर्जुन महेंद्रकुमार सोनी यास राहता न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं दिनांक 15/7/2024 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. कोपरगाव तालुक्यासह शहरात मोठ्या प्रमाणात अवैध गुटख्याची तस्करी होत असून वसीम चोपदार नामक आरोपी यामध्ये मास्टर माइंड असल्याचं समजतंय. मात्र त्याला पोलीस कधी अटक करतायत हे पाहावं लागणार आहे. एसएन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव.